चालू गळीत हंगामातील साखर आणि उपपदार्थांच्या जादा उत्पन्नातील हिस्सा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी FRP वरील जादा रकमेला मंजुरी देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला पाठवलंय. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करण्याला प्राधान्य दिलंय. याचबरोबर बगॅस सहवीस निर्मिती प्रकल्प स्पिरिट अल्कोहोल मळी यासह अन्य उपपदार्थांच्या निर्मितीमुळे साखर कारखानदार फायद्यात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा साखरेसह अन्य उपपदार्थांना चांगला दर मिळतोय. ही परिस्थिती पाहता साखर कारखान्यांकडे FRP दिल्यानंतरही शिल्लक रक्कम मोठ्या प्रमाणात राहत आहे. त्यामुळे FRP पेक्षा जादा रक्कम देण्याचा ठराव सर्व साखर कारखानदारांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करावा आणि शिल्लक जादा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी म्हणजे नुकत्याच संपलेल्या सीझनमध्ये जो ऊस गाळपा लागला आहे, आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे की साखरेला बऱ्यापैकी भाव आहे, उपपदार्थाच्या उत्पन्नातून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला आहे. तेव्हा FRP शिवाय अधिक पैसे देण्यासंदर्भामध्ये जूनमध्ये येणाऱ्या ज्या काही वार्षिक साधारण सभा आहेत त्या सभेमध्ये ठराव करून घेऊन कारखान्यांनी ठेवावा, जेणेकरून पुढच्या सीझन सुरू होण्यापूर्वी आम्ही जे काही FRP पेक्षा जादा पैसे मागणार आहोत तिथं देता येत नाही किंवा नेमात बसत नाही अशी लंगडी सबब कारखान्यांना सांगता येणार नाही. म्हणून साखर आयुक्तांना आत्ताच प्रत्येक कारखान्याला पत्र लिहून तसा आदेश द्यावा आणि वार्षिक साधारण सभेमध्ये तसा विषय ठेवायला सांगावं अशा प्रकारची मागणी मी साखर आयुक्तांच्याकडे केलेली आहे.